नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। शेवगाव मधील साखर कारखान्यात भीषण स्फोट, स्फोटानंतर अग्नितांडव, 70 कामगार अडकल्याची भीती। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे। इथेनॉलच्या टाकीला आग लागून झालेल्या या स्फोटात अनेक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। इथेनॉलच्या 4 टाक्यांनाही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे। आग लागलेल्या ठिकाणी 70 अधिक कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे। अद्याप यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही। शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल डेपोला आग लागली। यात 4 टाक्यांचा स्फोट झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। अद्याप अनेक कामगार अडकल्याची शक्यता आहे। बचाव कार्य जोरात सुरू असून अहमदनगर, औरंगाबाद, शेवगाव येथील अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आलं आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मृत्यू संख्या नाही आणि मृत्यूचा आकडा देखील इतका मोठा असेल असं वाटत नाही अशी माहिती दिली आहे। कारखान्यात 150 कामगार काम करत होते। आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। आगीमुळे आकाशात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले होते। आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।